मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली पूरस्थिती. ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लवकरच होणार. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरात 11 ऑगस्ट रोजी होणार U3 मान्सून मॅरेथॉन. तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल. बेहिशोबी संपत्ती बाळगल्या प्रकरणी विविध अशासकीय अधिकाऱ्यांवर ठाणे लाचलुचपत विभागाने केले गुन्हे दाखल. जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे 370 कलम रद्द झाल्याबद्दल ठाण्यात भाजपने केला जल्लोष. दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. राबोडी पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या मदतीमुळे सिरन सोसायटीतील रहिवाशांना रविवारी दिलासा मिळाला. मार्गक्रमणासाठी बोट आणि पोलिसांच्या वाहनांची मदत मिळाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी दिवसभर सुरू असलेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू होता, त्यामुळे वृंदावन सोसायटीतून जाणारा नाला पूर्णपणे भरून वाहू लागला. पाणी जायला जागा न मिळाल्याने सिरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, आनंद पार्क, वंदना सिनेमा, रामर्जी रोड परिसरात सुमारे 3 फूट पाणी भरले होते. या भागातून मार्गक्रमण करताना वाहन चालकांसह पादचाऱ्यांची मोठी कसरत झाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं तो सिरंग सोसायटीकडे येणारा रस्ता, तसेच जुनी राबोडी पोलीस ठाणे ते वृंदावन सोसायटीचा TMT बस थांब्याचा रस्ता रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान पूर्णपणे बंद केला होता. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्यामुळे सिरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी आणि आनंद पार्क येथील रहिवाशांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन सोमवंशी यांनी बोटीतून केले. यावेळी रस्त्यात महिलेला त्यांनी बोटीतूनच वृंदावन सोसायटीकडे सोडविले तर अन्य 3 महिलांना पोलीस व्हॅनमधून जुने पोलीस ठाण्याच्या कॅसेमिल मार्गावर सोडलं. पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोणीही बाहेर न पडल्याने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील आणि राबोडी पोलिसांनी या परिसरातील रहिवाशांना पाण्याच्या बॉटल आणि अन्न पदार्थांच्या पाकिटांचाही पुरवठा केल्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं. दरम्यान वाघेश्वर परिसरातील रामचंद्र नगर, धर्मवीर नगर आणि हाजुरी येथील 60 ते 70 घरांमध्ये पाणी शिरले होते. रविवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास धर्मवीर नगर येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहाय्याने या भागात मदत कार्य केलं. नौपाडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांना मदतीचा हात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लवकरच होणार आहे. सदस्य निवडीच्या राजकीय नाट्यानंतर रखडलेल्या स्थायी समिती सभापती निवडीचा मार्ग मोकळा झालाय. कोकण विभागीय आयुक्तांनी वादग्रस्त पद्धतीने झालेली सदस्यांची निवड वैध ठरवून सभापती निवडण्याची निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार 5 ऑगस्टपर्यंत या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचे. शिवसेनेकडेच हे सभापती पद कायम राहणार असून विद्यमान सभापती राम रेपाळे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे, मात्र स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी जे पक्षीय बलाबल दिले आहे त्यानुसार शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे 5 आणि भाजपचे 3 अशी निवड अपेक्षित होती. मात्र आघाडी आणि भाजपने हातमिळवणी केली तर सभापती पदाच्या निवडीसाठी लॉटरी काढावी लागली असती. ते टाळण्यासाठी काँग्रेसमधील धुळीच्या शिवसेनेने फायदा घेतला होता.
2017 साली निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या 3 नगरसेवकांमध्ये एक वाक्यता नसल्याने ते शिवसेनेसोबत आहेत की राष्ट्रवादी बरोबर याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचा गट आघाडीत सहभागी असला तरी नगरसेवक यासीन कुरेशी हे मनाने शिवसेनेसोबत आहेत, त्यामुळे त्यांनी स्थायी समितीचे सदस्यपद बहाल करून सेनेने स्थायी समिती सभापतीपद पटकावले होते। पुन्हा तशीच खेळी शिवसेनेने खेळली होती। वादग्रस्त पद्धतीने झालेल्या या सदस्य निवडीला राष्ट्रवादीने आक्षेप घेतले होते। न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला होता। कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलबलानुसार स्थायी समिती स्थापन झाली नसली तरी स्थायी समितीचे कामकाज चालविण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधी तज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिला होता। त्या आधारे स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशा आशयाचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? ठाण्याच्या बालकुंभ परिसरात 11 ऑगस्ट रोजी U3 मान्सून मॅरेथॉन होणार आहे। 11 ऑगस्ट 2019 रोजी U3 मान्सून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत नगरसेवक संजय भोईर यांनी दिले। बाळकुंभ ढोकाळी कोचेरा मार्गावर सदर स्पर्धा होणार आहे। युनायटेड 3 स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ ठाणे, आर्मेनिया आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे यांचे सहकार्य लाभले। संकल्प सेवा मंडळ व साई जलाराम प्रतिष्ठान यांचे स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य आहे। आपली महापालिका आपले शहर स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे, तर आपल्या नागरिक प्राधिकरणांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे। या उद्देशाने U3 स्पोर्ट क्लबने ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे। या स्पर्धेतून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले जाते। 3 गटात होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी पहिला गट 10 किलोमीटर अंतरासाठी 18 ते 35 वर्ष आणि 36 ते 60 वर्ष असा आहे। दुसरा गट 5 किलोमीटर अंतरासाठी 18 ते 35 वर्ष आणि 36 ते 60 वर्ष आणि तिसरा गट 30 किलोमीटर अंतरासाठी रन फॉर फन असा आहे। त्याचप्रमाणे विशेष मुलांसाठी 1 किलोमीटर अंतरासाठी मॅरेथॉन होणार आहे। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। व्हॉट्सअपवरून उच्च शिक्षित पत्नीला तलाक देणाऱ्या पती, सासू आणि नंदीच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिहेरी तलाकाविरोधात मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा असल्याचे बोलले जाते। इम्तियाज गुलाम पटेल असे पतीचे नाव असून सासू रहाना गुलाम पटेल आणि ननंद सुलताना गुलाम पटेल असे आरोपींची नावे आहेत। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौसा येथे
एमबीए झालेल्या महिलेचा इम्तियाज याच्याशी विवाह झाला होता. 14 महिन्यापूर्वी तिच्या पतीने व्हॉट्सअप वरून तिला तलाक दिला होता. परंतु त्यावेळी तलाक देणाऱ्या पतीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी देशात कोणताच कायदा नव्हता. 3 तलाक विरोधी विधेयक नुकतेच मंजूर करण्यात आल्यानंतर देशातील मुस्लिम महिलांनी त्यांचे स्वागत करून तलाक देणाऱ्या पतीच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. देशात हा कायदा मंजूर झाल्यानंतर कुठेही हा गुन्हा दाखल झाला नव्हता. शुक्रवारी सकाळी या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात पती इम्तियाज पटेल, सासू आणि नंद्याच्या विरोधात मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याचा कलम 4 स 498 अ 436 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाय गेल्या वर्षी दुसऱ्या महिलेसोबत पतीने लग्न केल्याबद्दल तसे हुंडा, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार या महिलेने सासू आणि नंद्याच्या विरोधात केले. ज्यावेळी तिला तलाक देण्यात आला तेव्हा ती 7 महिन्याची गरोदर होती. आता तिचा मुलगा 6 महिन्याचा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे माझ्यासारख्या महिलांना न्याय मिळणार आहे असे त्या महिलेने सांगितले. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बेहिशोबी संपत्ति बाळगल्या प्रकरणी विविध शासकीय अधिकाऱ्यांवर ठाणे लाचलुचपत विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवणाऱ्या पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांची पत्नी तसेच ठाणे जिल्हा परिषदेमधील एका तत्कालीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे 1 कोटीच्या आसपास संपत्ती सापडले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह 3 हवालदारांना 28 जानेवारी 2015 रोजी SEBI ने लाच प्रकरणात अटक केली होती. सेवानिवृत्त असलेल्या जाधव यांच्या मालमत्तेची SEBI कडून उघड चौकशी करण्यात येत होती. या चौकशीत जाधव याने 14 मे 1985 ते 31 जानेवारी 2015 या कालावधीत ज्ञात आणि कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 47% अर्थात 41,65,067 रुपयांची अधिक संपत्ती संपादित केल्याची बाब समोर आले. या प्रकरणी वाघेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागातील तत्कालीन उपकर निर्धारक व संकलक सुनील भणे यांनी 1 जानेवारी 2000 ते 17 जून 2014 या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा 33,02,582 रुपयांची जास्त संपदा संपादित केल्याची बाब SEBI च्या चौकशीतून समोर आले. ते प्रमाण 30.38% असून इतर संपदा संपादित करण्यास सहाय्य करणाऱ्या त्याची पत्नी भावना भणे यांच्यासह सुनील विरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील तत्कालीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर संजय बाविस्कर यांच्यासह त्यांची पत्नी शर्मिला चुलत मेवणा सदाची वैद्य वडील एकनाथ बाविस्कर आणि सासरे तारेचंद वाघ यांच्या विरुद्ध असंपत्तीचा ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी.
रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे 370 कलम रद्द झाल्याबद्दल ठाण्यात भाजपने जल्लोष केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारा वादग्रस्त 370 कलम अंशतः हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला। अमित शाह यांनी घोषणा करताना कलम 370 मधील अनुच्छेद क्रमांक 1 वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा केली। यासोबतच अमित शाह यांनी जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला। कित्येक वर्षापासून 370 कलम चे विधेयक रद्द करण्यासाठी जोर धरत असताना आज अमित शाह यांनी सदर विधेयक रद्द करून जम्मू काश्मीरला स्वतंत्र केलंय। या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला। यावेळी पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले सह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूब वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।